पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गावरून सध्या साताऱ्यात रणकंदन सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या या महामार्गाच्या कामाचे वाभाडे काढले जात असून अत्यंत खराब रस्ता म्हणून याची ओळख असल्याच्या पोस्ट सुद्धा व्हायरल होत आहेत. या महामार्गाचं काम गेल्या 9 वर्षांपासून अपूर्ण आहे, तरी सुद्धा 6 लेनची भरमसाठ टोल वसुली गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या रोडवरून जाणारे प्रवासी आणि सातारकर मेटाकुटीला आले. या रस्त्याचं काम ताबडतोब पूर्ण करावं याकरता साताऱ्यात एक जनआंदोलन उभं राहिलंय. पुणे मुंबई या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. रस्त्याचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करण्याची शासन दरबारी मागणी केली. काही राजकीय नेत्यांना सुद्धा या आंदोलकांनी निवेदन दिले. माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आता या आंदोलकांना पाठिंबा दिलाय. 1 डिसेंबरपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर टोल बंद असा सज्जडदम प्रशासनाला दिलाय. त्यामुळे सातारच्या प्रशासनामध्ये आणि एकूणच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महामार्ग प्रशासन आता उदयनराजेंचा हा दम किती गांभीर्याने घेणार हे महत्वाचं आहे, कारण 13 दिवसात या महामार्गाचं काम पूर्ण होणं खूपच अशक्य आहे. यानंतर टोलबंदीसाठी उदयनराजे रस्त्यावर उतरले तर मात्र साताऱ्यात पुन्हा टोलवरून राडा होणार हे नक्की. प्रशासन या सर्व प्रकरणावर कशा प्रकारे तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण उदयनराजेंना तरुणांची साथ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं या टोलबंद आंदोलनाला हिंसक वळणही लागू शकतं. त्यामुळे प्रशासनाने वेळी जनभावना समजून या महामार्गाचं काम पूर्ण करणं अत्यंत महत्वाचं आहे. हायवेची असणारी दुरावस्था आणि त्याच्यामुळे सातारकरांच्या मनामध्ये एक जी संतापाची एक लाट निर्माण झाली, किंवा आम्ही टोल नेमका कशासाठी भरायचा, रस्ते खराब, हायवे हे पुण्याला जायचं म्हटलं तर ज्या खरं म्हणजे पुण्याला 1 तासाच्या आत आपण पोचलं पाहिजे तिथं 1.5-2 तास लागतात आणि ॲक्सिडेंट असेल, गाड्यांचं पंक्चर होण्याचं प्रमाण, सगळ्या गोष्टीचा हे करून म्हणजे एक टोल बंद करा किंवा टोल भरायचाच नाही अशी एक भावना सातारकरांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यात आज बैठक झाली आहे, परवा गडकरी साहेबांनी पण पुण्यामध्ये बैठक नॅशनल हायवेची आणि अधिकाऱ्यांची घेतली होती. त्यांनी पण त्या दिवशी मला म्हणजे आश्वासित केलं होतं की मी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि लवकरात लवकर हायवेची नॅशनल हायवेची सुधारणा केली जाईल. आता 15 दिवसांमध्ये सर्व जे काय हायवेचे जे खड्डे आहेत ते कार्पेट करून म्हणजे पेवर वगैरे न घालता पूर्ण कार्पेट करून आम्ही पूर्ण करून देऊ सर्व्हिस रोड म्हणून नॅशनल हायवेच्या पण अधिकाऱ्यांनी आणि जो ठेकेदार आहे या ह्याचा त्यांनी पण सांगितलं आहे. त्याचबरोबर जो आपला मेन कॅरेजवे आहे तो पण आम्ही त्याचं पण कार्पेटिंग जे आहे जिथं जिथं रस्ता खराब झाला आहे ते पण करून देऊ म्हणून त्यांनी हे केलं आहे आणि आम्ही पण सगळ्यांनी त्यांना हे केलं आहे की बा 15 दिवस आम्ही थांबण्याची भूमिका घेऊ. 15 दिवसांमध्ये जर आमचा सातारा किंवा जे सर्व्हिस रोड वगैरे जे आहेत आणि अन्य ज्या काही गोष्टी आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर 16व्या दिवशी आंदोलनाची टोलबंद आंदोलनाची भूमिका किंवा टोलबंद आंदोलन हे टोल नाक्यावर साताऱ्यामध्ये राबवलं जाईल. त्याचबरोबर जी गावं म्हणजे मला सर्वांना सांगायचं आहे की आणेवाडी टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये म्हणजे काय म्हणायचं आपलं परिक्रमामध्ये जी गावं येतात त्या गावांना सवलतीच्या दरामध्ये पास इश्यू करायचे अशा पद्धतीचं नॅशनल हायवेचं आणि संबंधित ठेकेदाराचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या बाबतीत सुद्धा माझी या सर्व गावातल्या लोकांना एक विनंती आहे की हे पास आपल्याला मिळतात का नाही आणि मिळत नसले तर टोल नाक्यावर जाऊन हे आपण आपला तो अधिकार आहे आपण ते मिळवले पाहिजेत. कुठं काही अडचण आली तर मी आता यादी त्यांच्याकडनं मागवली आहे किंवा गावं कुठली कुठली आहेत ते आम्हाला द्या 20 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये. ती नावं मी स्वतः प्रसिद्ध करणार आहे म्हणजे त्या गावातल्या लोकांना कळालं पाहिजे किंवा आपल्याला ही सुविधा किंवा ही सवलत टोल नाक्यामध्ये दिली गेलेली आहे, कारण यात बोगसपणा फार होतोय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे पण 20 किलोमीटर म्हटल्या गावांनी लक्षात ठेवावं किंवा आपल्याला सवलतीच्या दरामध्ये टोल नाक्यावर जे आहे ते हे दिलं गेलेलं आहे आणि ते आपण मिळवायचं आहे किंवा मिळवलं पाहिजे. 15 दिवसाची मुदत त्यांनी घेतली आहे म्हणजे आम्ही दिली असं नाही, त्यांनी घेतली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 दिवस मेन रस्ता आणि खड्डे सर्व्हिस रोडचे जे आहेत ते भरण्यासाठी त्यांना दिलेत, नाहीतर 16व्या दिवशी आंदोलनाची भूमिका
ही टोलबंद आंदोलनाची भूमिका आम्ही नक्की घेऊ. तरी सध्या त्यांनी आम्हाला तशी विशेष समाधानकारक उत्तरं दिलेली नाही आहेत, पण त्यांनी 15-20 दिवसाची मुदत मागून घेतली आहे. त्या 15-20 दिवसानंतर आम्ही जे चळवळीसाठी काम करतो आहे, आमची भूमिका न्यायालयाची असणार आहे. आम्ही जे करणार आहे ते शांततेत आणि न्यायालयाच्या भूमिकेतून, जे कायद्याने होणार आहे ज्या गोष्टी आहेत, कायदेशीर बाबी ते कायदेशीर मार्गानेच करणार आहे. आम्ही रिट पिटिशन दाखल करतो आहे. आम्हाला जर का कुठल्याही पद्धतीचं जे ठरलं आहे त्याप्रमाणे जर का रस्ते नाही मिळाले तर, आणि आम्ही हाही प्रश्न आता त्यांना केला की तुम्ही जर का 15 दिवस आम्हाला मागून घेत आहे तर आम्ही 15 दिवस तुम्हाला देतो, 15 दिवस तुम्ही टोलबंद ठेवा. यालाही समाधानकारक उत्तर नाही मिळालेलं, कारण 15 दिवस जर का तुम्ही मागून घेत आहे हक्काने, ज्या हक्काने 15 दिवस मागून घेत आहे त्या हक्काने तुम्ही पैसे कशाला घेत आहे ना, मग पैसे तर टोलबंद ठेवा ना. तर त्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर सध्या तरी मिळालेलं नाही आहे. आज जी झाली त्याच्यामध्ये ते नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, कलेक्टर साहेब, ॲडिशनल SP जे आहेत इथले सातारचे ते होते, आणि आमदार साहेब. मुळात आम्हाला या मीटिंगची जी कल्पना आहे ती, मी जे निवेदन दिलं होतं 5 तारखेला, 5 नोव्हेंबरला मी जे निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना, त्या निवेदनाला अनुसरून मला तो कुठलाही कॉल आला नव्हता. आम्हाला तिसऱ्याकडून हे इन्व्हाइट केलं गेलं आहे, म्हणजे आमच्या निवेदनावर अजूनही कलेक्टर साहेबांनी कदाचित विचार केलेला नसावा, कारण आमची एक सेपरेट मीटिंग लावतो म्हटले होते पण अजून तरी लावलेली नाही आहे. त्यामुळे मला वाटते की आमच्या निवेदनाचा अजून विचार व्हायचा आहे, कारण हे जी आजची मीटिंग होती ती मीटिंग जी होती ती आमदार साहेबांची, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि कलेक्टर साहेब यांची होती. फक्त आम्ही वी वेअर इन्व्हाइटीज, आम्हाला इन्व्हाइट केलं होतं की तुमचे प्रश्न ह्या मीटिंगमध्ये येऊन मांडा, म्हणून आम्ही आलो. कारण आम्ही दिलेल्या निवेदनावर अजून तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही आहे, आम्ही त्याचीही वाट बघतो.